भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्सच्या मुकेश अंबानींनाही मागे टाकलंय गौतम अदानींच्या संपत्तीत वर्षभरात दोनशे एकसष्ट टक्क्यांनी वाढ झाली आहे तर अंबानींची संपत्ती अवघ्या नऊ टक्क्यांनी वाढली आहे आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तरीही अंबानीच अदानींपेक्षा दिवसाला जास्त कमावत आहेत काय आहे या, या पृथ्वीवरच्या कुबेरांची आत्ताची संपत्ती अदानींची संपत्ती अंबानींपेक्षा वेगानं का वाढतीये नेमकी किती आहे त्यांची संपत्ती अदानी अंबानी दिवसाला किती आहेत आपल्याला जाणून घ्यायचे पुढच्या तीन मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पहा इंटरेस्टिंग आहे नमस्कार मी अनिकेत पेंडसे तुम्ही पाहताय लोकमत भारतीय उद्योगपती गौतम अदानींची संपत्ती रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त वेगानं वाढते गौतम अदानींची संपत्ती वर्षभरात दोनशे एकसष्ट टक्क्यांनी आहे तर मुकेश अंबानींच्या संपत्तीत वर्षभरात अवघी नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे गौतम अदानींची संपत्ती वर्षभरात पाच कोटी पाच लाख नऊशे कोटींच्या घरात गेली आहे या आधीच्या वर्षात अदानींची संपत्ती एक लाख चाळीस हजार दोनशे कोटी इतकी होती आता त्यात तब्बल दोनशे एकसष्ट टक्क्यांनी वाढ झाली आहे आता या आकड्याला तीनशे पासष्ट दिवसांनी भागलं तर अंबानी दिवसाला किती कमवतात हा आकडा मिळेल गौतम अदानी दिवसाला एक हजार दोन कोटी रुपये कमवतात आता एक हजार दोन कोटींना चोवीसनं म्हणजे चोवीस तासांनी भागलं तर आकडा येतो एक्केचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख म्हणजे अदानी तासाला एक्केचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये कमवतात आता अदानींची संपत्ती इतकी वेगानं वाढते आहे की अदानींनी चीनचे उद्योजक झोंग शानशान यांनाही मागे टाकले आणि सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली अर्थात पहिल्या क्रमांकावर अजूनही मुकेश अंबानीच आहेत वेल्थ युरेन इंडिया रिच लिस्ट टू थाउजंड ट्वेंटी वननं यासंबंधीचा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या मुकेश अंबानी यांच्याशी अदानींची तुलना करायची झाल्यास मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षभरात दर दिवसाला एकशे एकोणसत्तर कोटींची कमाई केली आहे त्यांच्या संपत्तीत नऊ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे सात लाख अठरा हजार कोटी इतकी आत्ताच्या घडीला मुकेश अंबानींची संपत्ती आहे अर्थात अदानींपेक्षा दोन हजार कोटींनी ही संपत्ती जास्तच आहे पण संपत्तीच्या वाढीचा वेग पाहिला तर अदानींनी अंबानींना कधीच मागे टाकलंय कुठे नऊ टक्के आणि आशियातील श्रीमंतांपैकी भारतीयांच्या यादीत यंदा पहिल्यांदाच टॉप टेन मध्ये गौतम अदानी यांच्यासह त्यांचा दुबई स्थित भाऊ विनोद शांतीलाल अदानी यांचाही समावेश झालाय गौतम अदानी यांच्या स्थानात दोन स्थानांची बढत होऊन ते आता दुसऱ्या स्थानावर पोहोचलेले आहेत तर विनोद अदानी यांच्या स्थानात तब्बल बारा स्थानांची बढत झाली आहे आणि ते आता थेट आठव्या स्थानावर पोहोचले विनोद अदानी यांची संपत्ती एक लाख एकतीस हजार सहाशे कोटी आहे वर्षभरात एकवीस पूर्णांक दोन टक्क्यांची त्यात वाढ नोंदवण्यात आली आहे उद्योगपती शिव नाडर यांच्या संपत्तीत सदुसष्ट टक्क्यांची वाढ झाली आहे दोन लाख छत्तीस हजार सहाशे कोटींच्या संपत्तीसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत तर एस पी हिंदूच्या दोन लाख वीस हजार कोटींच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत सायरस पुनावाला यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात चौऱ्याहत्तर टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे ते एक लाख त्रेसष्ट हजार सातशे कोटींच्या संपत्तीसह या सगळ्या श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहेत अदानींची संपत्ती या वर्षात दोनशे एकसष्ट टक्क्यांनी वाढली आहे तर अंबानींची संपत्ती अवघ्या नऊ टक्क्यांनी वाढली आहे दोघांच्या संपत्तीत अवघ्या दोन अडीच हजार कोटींचं अंतर राहिलंय सॅलरी एक्सप्लोरर या साईटनुसार सामान्य भारतीय व्यक्ती महिन्याला तीन हजारांपासून तीस हजारांपर्यंत कमवतो ही सरासरी आहे यापेक्षाही प्रत्येकाचं उत्पन्न कमी जास्त असू शकतं पण जिथे सामान्य माणूस महिन्याकाठी हजारोंमध्ये कमवतोय तिथे अंबानी अदानींसारखे उद्योगपती मिंटाला कोट्यवधी रुपये कमावत आहेत विशेष म्हणजे कोरोना काळातही अदानींची आणि अंबानींची संपत्ती वाढतच राहिली आणि ही झालेली वाढ वेगानं होत राहिली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अदानी अंबानींच्या संपत्तीचा आम्ही जो हिशेब मांडला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद